मुख्यमंत्र्यांचं आजचं उद्बोधन म्हणजे लॉकडाऊनचा सुतोवाच आणि जनतेला इशारा देणं होतं. पण लॉकडाऊन लावण्याच्या आधी जनतेला आर्थिक आणि बाकीची मदत काय करणार, ज्यांचा रोजगार बुडणार त्यांच्याविषयी काय करणार हे त्यांनी अजिबात सांगितलं नाही. आणि स्वतःचं अपयश हे माझं अपयश नाहीये, ते हे जनतेचं अपयश आहे असा सांगण्याचा बोलघेवढेपणा त्यांनी फक्त केलेला आहे. या भाषणामुळे त्यांनी राजकारणांवर नाही नाही म्हणता विरोधकांवर त्यांनी एक बाण मारलेच की विरोधकांनी शिमगा आधीच चालू केलाय. पण उद्धवजी मी एवढंच सांगेन, आम्ही शिमगा करत नाही होत, आम्ही तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण तुमच्या सगळ्या कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्मशान शांतता पसरते अशा प्रकारची स्थिती आली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला लॉकडाऊन करायचं आहे तर त्याच्या आधी लॉकडाऊन केल्यानंतर भरडल्या जाणाऱ्या जनतेच्या पोटापाण्याचं काय ते जाहीर करा आणि मग लॉकडाऊन विषयी सुतोवाच करा. एवढंच या तुमच्या आजच्या तेच त्या आणि तेच त्या अशा उद्बोधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सांगू इच्छिते.